मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आष्टी तहसील कार्यालयावर शांततेत मराठा समाजानं निवेदन सादर केलंय. ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशा घोषणाही देण्यात आल्यात. शासनाने मराठा समाजाला वेड्यात काढणं बंद करावं, कोणतीही समिती न नेमता आरक्षण द्यावं, नसता शासनाच्या मुंडक्यावर बसून आरक्षण घेऊ अशा घोषणानं परिसर दणाणला होता. यावेळी जालिंदर वांढरे, डॉक्टर नदीम शेख, भागचंद झांजे, सुनील रेडेकर, निंबोरे सर, रेडेकर सर, तळेकर, अप्पा, बाबासाहेब मुटकुळे, अभिषेक हंबर्डे, शशिकांत कण्हेरे, सुधीर पठाडे, गणेश पोकळे आदी सर्व मराठा बांधव उपस्थित होते. पहा नेमकं काय म्हणाले आंदोलन करते. तेज वार्ता प्रतिनिधी संदीप जाधव, आष्टी, बीड. कसली कमिटी न लावता, कसली कमिटी न नेमता घटनेत बसेल असं 50%च्या आतलं आणि ओबीसी मधूनच, फक्त ओबीसी मधून आरक्षण द्यावं, आता समाजाला फसवायचं बंद करावं. आणि आताही तुमकडे जर फसवायचा सरकारने प्रयत्न केला, समाजातील तरुणांच्या मुलात आजही तिरग आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि तो भगव्याचा स्वाभिमान जर जागा झाला, तर इथून पुढच्या काळामध्ये मराठा समाजातील तरुण आता गप बसतील असं वाटत नाही. कारण आमच्या कित्येक पिढ्या या आरक्षणामुळे बर्बाद झालेल्या आहेत आणि त्याची झळ आम्ही प्रचंड वर्ष सोसलेली आहे. आणि आता आमचा अंत न पाहता सरकारनं एकदम पॉझिटिव्हली ह्या विषयाकडे बघावं आणि लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावं. नसतं सरकारने देत नाही असं सांगावं. आमच्या तरुणात आज बी धमक आहे, सरकारच्या मुंडक्यापासून आम्ही ते आरक्षण घेऊ शकतो, फक्त एकदा आम्हाला काय ते निर्णय द्यावा. गेल्या 42 वर्षाची मराठा समाजाची जी आरक्षणाची मागणी आहे, प्रमुख खऱ्या अर्थाने एवढे दिवस ढकलत होतं, परंतु आता सरकारने जी नोंद घेतली त्याच्यामध्ये मराठा समाज हा 93% गरीब आहे आणि या समाजाचं शिक्षणाचं, मुलांच्या नोकऱ्याचं भविष्य पूर्ण अंधारमय झालेलं आहे. एवढा मोठा समाज असताना आजपर्यंत पोशिंदा म्हणून राहिला, जमीनदार म्हणून राहिला, परंतु भाऊबंदकीच्या वादामध्ये किंवा भाऊबंदकीच्या वाटण्यामध्ये कधी आम्ही 4 गुंठ्यावर आलोत हे सांगता येत नाही. म्हणजे आज खऱ्या अर्थानं मराठा समाजाला शिक्षणासाठी प्रमुख आरक्षण मिळणं गरजेचं आहे. आणि म्हणून या मराठा बांधवांची ही मागणी आहे की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्याने द्यावं. कारण आजपर्यंत कितीतरी समित्या त्या ठिकाणी स्थापन केल्या आणि गेल्या 42 वर्षापासून त्या ठिकाणी मराठा समाजाची जी मागणी आहे त्या ठिकाणी समाजाची दिशाभूल करण्यात आली आणि ही दिशाभूल आज मराठा बांधवांवरती आत्महत्या करण्याची वेळ का आली. आजपर्यंत शासनाकडे मराठा आरक्षणासाठी 57 बांधवांनी त्या ठिकाणी आत्महत्या केल्या. आज ही परिस्थिती का वाढवली? कारण आमचा मुलगा एखादा 180 मार्क घेतले तर तो घरी आहे आणि एखादा 130 मार्क घेऊन नोकरी घेतो. हे ज्यावेळेस ते एखाद्या शाळेत वर्गामध्ये क्लासेसमध्ये पाहतात त्यावेळेस त्या बांधवाकडे आई वडील जर रानात गेलं तर शेती करतात आणि त्यांच्याकडे आत्महत्या किंवा व्यसनाधीनता किंवा गुन्हेगारीकडे वळण्याचा दुसरा प्रश्न राहत नाही. म्हणून आता तरी सरकारने कुठंतरी या समाजाचा विद्रोह किंवा ह्या भावना लक्षात घेऊन मराठा समाजाला ओबीसीमध्ये बसवून मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि आमच्या पुढील पिढ्या सुशिक्षित संस्कृत घडाव्यात एवढीच अपेक्षा आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आमची ही मागणी. गेले 22 वर्ष कांदा उत्पादक देश परदेशात फिरून अभ्यासात्मक परीक्षणाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत तयार केलेले सोना फोर्टी कांदा बियाणे दर्जेदार आणि विक्रमी उत्पन्न असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने पुरस्कृत केलेले सोना फोर्टी कांदा बियाणे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरणारे, शेतकऱ्यांना समृद्ध करणारे खात्रीशीर कांदा बियाणे संस्कृती सीड्सचे सोना फोर्टी कांदा बियाणे आता बहरेल कांद्याची सुवर्ण शेती.